नमस्कार लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी कडकणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर हे कडकणी खूप खुसखुशीत होतात त्याचबरोबर दोन अडीच महिनेही छान टिकतात आणि दोन अडीच महिनेही तेवढीच खुसखुशीत राहतात तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट कडकणी तयार होतात त्याचबरोबर आपण देवीसाठी लागणारे जे कडकण्यांचे दागिने आहेत तेही बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तर ही वाटी भरून मी गूळ घेतलेला होता आणि एव एक वाटी भरून म्हणजे एवढेच वाटी भरून पाणी घालून हा गूळ व्यवस्थित विरघळवून घेतलेला आहे जो गुळ आहे तो किसून घेतलेला होता तर गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं होतं तर गुळ व्यवस्थित विरघळले आता आपण हे पाणी एका गाळणीने गाळून घेऊयात म्हणजे जर काही कचरा आणि खडे असतील तर ते वरती राहतील तर आता याच्यामध्ये पाव कप म्हणजे पाव वाटी बेसन पीठ घालते आणि लागेल असं आपण आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालायचे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता मी शेवटी सांगेनच की या वाटीने एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घेतलं तर याच्यामध्ये साधारण किती गव्हाचं पीठ भत बसलं तर मी अजून एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करते पीठ अजून मला पातळ वाटतंय तर मी अजून अर्धी वाटी घालती आहे आणि पीठ आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे चपातीला मळतो त्याच्यापेक्षाही घट्ट म्हणजे चपातीला आपण सैलसर पीठ मळतो तर तसं न मळता एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट जर असं पीठ मळून घेतलं आहे तर साधारण इथे मला अडीच वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे मळण्यासाठी तर एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे बघू शकता एक चमचाभर तेलामध्ये एक दोन मिनिटे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदम मऊ आणि बिलकुल गाठी नाही आहेत परंतु हे पीठ अतिशय घट्ट असं आहे तर आता आपण हे अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी झाकून ठेवूया अर्धा तास झाला आहे चेक करूया पीठ छान भिजलं आहे एक दोन मिनिटे परत एकदा मळून घेऊयात आणि याचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पुरीला जेवढ्या प्रकार आकाराचा गोळा करून घेतो किंवा जसा करून घेतो अगदी तसेच आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे सर्व गोळे करून घ्यायचे पिठाचे तर आता आपण कडकनी लाटून घेऊयात तर इथे पोळपाटावरती मी आशी गोलाकार आशी अशी गोलाकार अशी कडकनी लाटून घेते आणि जर कडकनी चिकटत असतील तर त्याला थोडासा तेलाचा हात लावावा पीठ लावू नये थोडासा तेलाचा हात घेऊन एकदम पातळ असे गोलाकार लाटून घ्यायचे आहेत तर आता याच्यामध्ये मी वेगवेगळे वेग डिझाईन्सचे कसे बनवायचे तेही दाखवणार आहे तर इथे पहिल्यांदा असं सिम्पल गोल कडकनं मी लाटून दाखवलेलं ला आहे त्याच्यानंतर आता वेगळ्या आकाराचं म्हणजे फुलाच्या आकाराचं कडकनं कसं बनवायचं ते बघा तर असं पातळ कडकनं लाटून घ्यायचं आणि आपल्याकडे जे डिझाईनचा फिरकीचा चमचा असतो त्याने हे असं गोलाकार आपण कट करून घेऊ शकतो अजून एक वेगळी पद्धत दाखवते हे बघा गोलाकार असं लाटून घ्यायचं आहे एक कडकनं पातळ एकदम पातळ लाटायची आहेत हे बघा तेलाचा हात घेऊन लाटायचं आहे हे बघा एकदम पातळ असं मी कडकनं लाटून घेतलं आहे आता आपल्याला चाकूच्या सह्याने असे त्रिकोणी डिझाईन करून हे कट करून घ्यायचे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्रिकोण असा करायचं आहे चाकूच्या सह्याने आणि ते त्यातला मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने आपण फुलाच्या आकाराचं कडकनं बनवू शकतो हे बघा अशा पद्धतीने दिसायलाही खूप सुंदर दिसतं आहे हे बघा एकदम पातळ लाटलेलं ला आहे छान दिसते अजून एक वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवते आपण देवीचे दागिने बनवतोय तर थोडासा अंडाकृती आकाराचा आपल्याला हे लाटून घ्यायची आहे कडकणी आणि पाण्याचा आकार द्यायचा आहे त्याला फिरकीचा चमचा असतो त्याने पाण्याचा आकार कसा दिला ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आता दागिने बनवण्यासाठी म्हणजे आता वेणी बनवते तर वेणी बनवण्यासाठी एक गोळा घ्यायचा आणि तो असा थोडासा हाताने हे करून आपल्याला अशा पद्धतीने वेणी करून घ्यायची आहे रोल बनवून हे बघा तीन रोल बनवून आपण जशी केसांची वेणी घालतो तशी वेणी घालून घ्यायची आहे इथे जोडवे बनवायचे तर छोटासा गोळा घेऊन हाताने वळून त्याचे असे गोल बनवून घ्यायचे तर चार जोडवी बनवून घेते तर देवीसाठी हार बनवायचा आहे तर एकदम छोटासा गोळा घेतला आहे तो थोडासा वळून घेतले आणि खाली त्याला पेंडंट म्हणून मी अशा पद्धतीने हे लावून घेते त्रिकोण कापून बघा हे बघा तर देवीसाठी हारही तयार आहे आता बांगड्या बनवायच्यात तर आपल्याला छोटासा गोळा घेऊन वळून घ्यायचेत आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आहे तो बनवून बांगड्या बनवायच्या तर इथे मी बांगड्या एक साधं कडकणं फुलाचं कडकणं हार जोडवे वेणी बांगड्या आणि पान असे कडकने वेगवेगळ्या आकाराचे बनवून घेतलेले आहेत दागिनेही आहेत अजून एक मी दाखवते जर तुम्हाला एकसारखी गोल हवी असतील कडकने तर काय करायचं एक लाटून घ्यायचं आणि एखाद्या वाटीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि एक मध्ये छोटंसं होल द्यायचं जेणेकरून आपल्याला देवीला माळ जी बांधतो कडकण्यांची तेव्हा ती दोऱ्यामध्ये ओली जाऊ शकते गॅसवरती तेल गरम झालेलं याच्यामध्ये आपण छान अशी कडकणी सर्व तळून घेऊयात छान फुकतात आणि कुरकुरीत पण होतात अजिबात नरम होत नाहीत एकदम खुसखुशीत होतात आणि तुम्ही ही दोन महिने ठेवलीत ना तरी आहेत तशी कुरकुरीत राहतात फक्त ती हवाबंद डब्यामध्ये ठेवायची तर दागिनेही तळून घ्यायचेत हे बघा हे एपन... पण छान दिसते फुलाच्या आकाराचं कडक न तळून घेऊया बेनी इथे सर्व दागिने तयार म्हणजे तळून झालेले मस्त आणि झटपट अशी आपली खुसखुशीत अशी कडकनी आणि देवीसाठीचे लागणारे दागिने तयार आहेत जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद